राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यास पक्षाला आवाहन केलं. आज मल्लेवाडी इथं राष्ट्रवादी प्रदेश सदस्य बाळासाहेब होनमोरे यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. प्रत्येक महिन्याच्या शनिवारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत गाव तालुका शहराचा विकास कसा होईल यासाठी विचार मंथन केलं जाणार आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना शिस्त लागली जावी या उद्देशानं पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला. गावच्या विकासासाठी राज्य शासनाच्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करू असं आवाहन बाळासाहेब होनमोरे यांनी आज मार्गदर्शन करताना म्हटलं. गावचे सरपंच विनायक पाटील, उपसरपंच वर्षा भोसले, रंगराव सोसायटी चेअरमन खुतबुद्दीन मकानदार, अप्पा शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. ते काम राष्ट्रवादी पक्ष करणार आहे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आजपासून त्याचा शुभारंभ झाला आहे की आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आहेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब त्यांनी हा संकल्प सोडला आहे. तर माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या गावातल्या ज्या ज्या समस्या असतील त्या एकत्र बसून त्याची यादी काढूया आणि आपल्याला जागेची काढण्यासारखे लगेच सगळे समज सुटणार नाही पण सत्ता आपली आहे. त्यातले 25-15 असेल, समाज कल्याण विभाग असेल, वेगवेगळ्या वित्तीय संस्था असतील, बँका असतील, नाबार्डच्या स्कीम असेल, कोणत्या योजनेतून आपल्या गावाचा विकास करता येईल आणि आपण राष्ट्रवादीचे सर्व पक्ष एका विचाराने आपला गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं शहर कसं विकास करता येईल हे आपण एक विचारणं करायचं आहे. ती आज खऱ्या अर्थाने मीटिंग बोलावली त्यासाठी आज आलं. त्या संदर्भात आपण एक यादी काढूया कोणते कोणते गावातले आपले काम असतील ते आपण रिपोर्ट करूया आणि त्याप्रमाणे आपण सुरू करूया. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.